मुंबईमध्ये तापमानाचा पारा 40°C अंबरठ्यावर पोहोचलाय. सकाळपासूनच मुंबईकरांना उन्हाचे चटके जाणवू लागलेत. ऑक्टोबर हीटमुळे मुंबईकरांच्या जीवाची काहिली होती आहे. आज मुंबईचं तापमान 37°C पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर वातावरणातील वाढत्या उष्णतेच्या जाणीवेमुळे मुंबईकर हैराण झालेत आणि थंडीची प्रतीक्षा करतायत. मुंबईमध्ये रविवारी सुद्धा कमाल आणि किमान तापमान चढत होतं. कुलाबा इथं 35.5 तर सांताक्रूज इथं 36.3° सेल्सिअस कमाल तापमान नोंदवलं गेलेलं आहे. आणि ऑक्टोबर हीटमुळे मुंबईकर हैराण असल्याचं दिसून येतं. दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत थेट जोडल्या गेल्या आहेत. मीनाक्षी, काय सांगाल, मुंबईकरांच्या जीवाची काहिली होती आहे ऑक्टोबर हीटमुळे. सध्या कसं वातावरण आहे? सध्या 9-9:30 दरम्यानचा जो वेळ आहे तेव्हा कशा पद्धतीनं चटके लागतायत? अगदीच आपण पाहिलं तर मागच्या आठवड्यापासून ते आत्तापर्यंत 35 ते 40°C जी नोंद आहे ती नोंदवण्यात आलेली आहे. खरं तर पाहिलं तर या पुढचेही काहीसे दिवस जे आहेत ते अशाच पद्धतीत राहतील. कारण आपण पाहतोय मुंबईमध्ये जी ऑक्टोबर हीट आहे याची जाणीव जी आहे ती गेल्या अनेक दिवसांपासून जाणवत आहे आणि त्यामुळे मुंबईकर जे आहेत ते हैराण झालेले आहेत. एकीकडे आपण पाहतोय की याचमुळे जी दूषित हवा आहे या दूषित हवेमुळे देखील तितकेच आजार देखील पसरत आहेत. कारण मुंबई शहरामध्ये आपण पाहिलं तर ठिकठिकाणी मेट्रोचे काम असतील, रस्त्याचे काम असतील किंवा मग बांधकाम असतील, या सगळ्याचमुळे हवा जी आहे ती दूषित होत चाललेली आहे. त्यामुळे देखील हे आजार पण वाढत आहेत. दुसरीकडे आपण पाहिलं तर समुद्रावरून येणारे जे वारे आहेत हे वारे जे आहेत ते सध्या दुपारनंतर आपल्याला जाणवताना पाहायला मिळत आहेत. खरं तर आपण जर पाहिलं तर याचमुळे जी आहे ती मुंबईमध्ये सध्या उष्णता आहे आणि या उष्णतेचं जे आहे ते मुंबईकरांना त्रास होतोय. खरं पाहायला गेलं तर या उष्णतेमुळे आपण पाहतोय की लहान मुलं असतील किंवा मग वयस्कर असतील या सगळ्यांनाच थकवा जाणवतोय. किंवा मग कामाला जाणारे जी लोक आहेत ती सकाळी 8 नंतर जी घराबाहेर पडतात त्यांनी स्कार्फ घालून किंवा मग आपल्या अगदी बरोबर आहे मीनाक्षी, स्कार्फ त्यांनी घालायला पाहिजे आणि त्याचबरोबर मास्क लावणं सुद्धा गरजेचं आहे ज्यांना त्रास होत असेल त्यांना. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.